स्वागत आहे आपल्या भीम वर्धेकर या चॅनलवर तुमचं. आणि आज आपण घेऊन आलेलो करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन, जवळपास 15 ते 16 क्वेश्चन आहे जे आपण तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत, जे आपल्याला समोर भविष्यातही कामी पडेल, सगळ्या एक्झामसाठी, सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कामी पडेल. तर चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नापासून. तर पहिला प्रश्न आहे, कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट आणि जजेस असोसिएशनच्या यंदाची वार्षिक परिषद जी आहे ते कुठे आयोजित केली आहे? तर वेल्समध्ये, युकेमध्ये. युकेमध्ये हे बघा, वेल्स युकेमध्ये, युनायटेड किंगडम तिथे आयोजित केलेली आहे. कशाची? कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट आणि जजेस असोसिएशनची वार्षिक परिषद. ओके, समोर वाढूया. इंग्लंडमधील वेल्स येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट आणि जजेस असोसिएशनची वार्षिक परिषदेच्या भारतीय मंडळाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. या मंडळाचे नेतृत्व जे आहे, जे इंग्लंडमध्ये वेल्समध्ये होणारे कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट आणि असोसिएशनची वार्षिक परिषद जे आहे, याचं नेतृत्व भारतीय माणूस न्यायमूर्ती भूषण गवई, ठीक आहे, न्यायमूर्ती भूषण गवई हे करणार आहेत. न्यायमूर्ती म्हणजे जज आहे खूप मोठे, ते करणार आहे. समोर कोणता भारतीय टेनिसपटू अमेरिकन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे? हे लक्षात ठेवा, स्पोर्ट्सवाल्यांना लक्षात येते. तर रोहन बोपन्ना हे टेनिसपटू आहे, टेनिस खेळतात, ते. आणि ठीक आहे, आणि समोर अमेरिकन ओपन टेनिस ग्रँड टेनिसपटू रवी बोपन्नाने कोणत्या देशाच्या डॅनियल नेट्सचा सर्वात वयस्कर खेळाडूचा विक्रम मोडला? डॅनियल नेट्स टेनिस, रोहन बोपन्ना यांनी कोणाचा विक्रम मोडला? तर डॅनियल नेट्सचा विक्रम मोडला. तो कोणत्या देशाचा होता? तर कॅनडा या देशाचा होता. ठीक आहे, समोर बघूया. जगात कोणत्या देशातील तुरुंगात सर्वाधिक कैदी आहे? बघा, अपराध्यांचा आहे. तर जगात कोणत्या देशातील तुरुंगात सर्वाधिक कैदी आहे? तर अमेरिका हा म्हणजे क्राईमवर अव्वल नंबरवर आहे सगळ्यात. ठीक आहे, जगातील सर्वाधिक तुरुंगात कैदी असणाऱ्या देशाच्या भारताचा नंबर कितवा आहे? तर बघा, आपला भारताचा नंबर हा चौथा लागतो, म्हणजे आपल्या भारतात चौथ्या नंबरवर सगळ्यात जास्त कैदी आहे. ठीक आहे, पहिला अमेरिका आणि चौथा इंडिया. ठीक आहे, भारताने कोणत्या देशासोबत न्यायिक सहकार्याने, अनुषंगाने, सहकार्याच्या म्हणून सामंजस्य करार केलेला आहे? तर सिंगापूर सोबत केलेला आहे. समोर जाऊ, भारताने कोणत्या उपस्थित सिंगापूर सोबत न्यायिक सहकार्याने, अनुषंगाने करार केलेला आहे? तर धनंजय चंद्रचूड यांचं नाव ऐकलं असेल तुम्ही, धनंजय चंद्रचूड यांनी यांच्यासोबत न्यायिक सहकार्याच्या अनुषंगाने करार केलेला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारामध्ये कोणत्या शहराचा प्रथम पुरस्कार दिला आहे? तर इंदोर हे शहर क्लीन सिटी, स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाते. आपल्या इंडियामध्ये नंबर 1 वर आहे इंदोर हे शहर. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, विचारलं जातं एक्झाममध्ये सगळ्याच. स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारामध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या श्रेणीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे? तर बघा, 3 ते 10 लाख लोकसंख्या जिथे आहे, 3 ते 10 लाख, ठीक आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळाला? अमरावती, जिथे स्वच्छ म्हणजे स्वच्छ हवा जिथे आहे तिथे. सेकंड प्रश्न पाहू नेक्स्ट. स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारावर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या श्रेणीत ठाणे शहराला कितवा नंबर दिलेला आहे? तर पहिला अमरावती, तर तिसरा ठाणे. ठाणे हा तिसरा स्वच्छ हवा शहर म्हणून ओळखला जाईल. केंद्राच्या स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारात किती लोकसंख्येच्या श्रेणीत महाराष्ट्रातील अमरावती शहराला प्रथम पुरस्कार मिळालेला? आपण आत्ताच बघितलेला हा प्रश्न आहे, फिरून विचारतात. तर 3 ते 10 लाख आताच बघितलेला आहे, लक्षात ठेवा. मून स्नायपर हे कोणत्या देशाचे यान चंद्राकडे झेपवण्यात आले होते? ठीक आहे, आले आहे, तर हे जपानचे आहे. मून स्नायपर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, मून स्नायपर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, कामी पडू शकता, विचारला जाऊ शकता. पोईला बैसाख या दिवसाला कोणत्या राज्याने राज्य दिवस म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केलेला आहे?
तर पश्चिम बंगाल जे आहे ते पोईला बैसाख म्हणून राज्य दिवस म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव हा पश्चिम बंगालने विधानसभेत मांडलेला आहे. ठीक आहे. 20वी आशियान भारत शिखर परिषद कोठे पार पडत आहे? तर जकार्तामध्ये. ठीक आहे. जकार्तामध्ये 20वी आशियान भारत शिखर आशिया जिथे आताच प्रधान पीएम मोदी जाऊन आलेले आहेत जकार्तामध्ये. ठीक आहे. 16वा प्रश्न बघू आपण. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील आशियान भारत शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित होते? तर नरेंद्र मोदी. आताच आपण बघितलं या प्रश्नाचं उत्तर. नरेंद्र मोदी हे आत्ताच जाऊन आले जकार्ताला जिथे आशियान भारत शिखर परिषदेला भारतातर्फे नरेंद्र मोदी हे हजर होते. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे कितवी आशियान भारत शिखर परिषद पार पडली? बघा हा प्रश्न लक्षात ठेवा, कामी येऊ शकतं. आणि 20वी ही जी परिषद होत आहे ती 20वी परिषद आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि या आशियान परिषदेमध्ये कोणत्या दोन विषयावरील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? तर सागरी व्यापार आणि अन्न सुरक्षा. सागरी व्यापार आणि अन्न सुरक्षा हे लक्षात ठेवा. चला समोर वळूया. तर पश्चिम बंगाल आपल्याला प्रश्नावरून समजतं की पश्चिम बंगाल हे आन्सर असू शकतं. तर पश्चिम बंगाल जेव्हा रवींद्रनाथ टागोर यांचं सगळं जे कार्यक्षेत्र आहे पश्चिम बंगालकडचं आहे, बंगाल माती बंगालचं हे जेव्हा आपण लक्षात घेतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की पश्चिम बंगाल हे या गाण्याला राज्यगीत म्हणून मान्यता दिलेली आहे. समोरचा प्रश्न. महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेचा अध्यक्ष पदी कोणाची निवड झालेली आहे? हा येऊ शकते प्रश्न, विचारू शकतात स्पोर्टमध्ये. तर अजय देशपांडे हे महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर रिकामी जागा ही देशातील पहिली सोलार सिटी ठरली आहे. तर सांची हे जे आहे एम पीमध्ये आहे. बघा ठीक आहे. समोर मध्य प्रदेश राज्यातील आहे ना, आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे. मध्य प्रदेश राज्यात सांची या देशातील पहिला सोलार सिटीचे लोकार्पण कोणाच्या हस्ते झालेले? तर हे शिवराज सिंग चौहान जे MP चे मुख्यमंत्री आहेत, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान, हे लक्षात ठेवा. सांची या देशातील पहिल्या सोलार सिटीमुळे किती टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, हे सोलर सिटी आपण बघूया. सोलर सिटी म्हणून हे दर्शवण्यात येत आहे. आणि इथे जवळपास 13,747 टन कार्बन जे उत्सर्जन कमी होणार आहे सोलर सिटी डेव्हलप झाल्यामुळे. ठीक आहे मित्रांनो, समोर बघूया आपण. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील गव्हर्नर ब्रायन कॅम्प यांनी कोणता महिना हा हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर ऑक्टोबर महिना हा हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केलेला. कोणी? जॉर्जिया राज्यातील गव्हर्नर कोण? ब्रायन कॅम्प. ओके मित्रांनो, समोर जाऊया. कोणत्या देशातील जॉर्जिया राज्याने ऑक्टोबर महिना हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केलेला आहे? तर अमेरिकेने हे केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, जॉर्जिया राज्याने कोणत्या देशात? अमेरिका. तर जॉर्जिया हे अमेरिकेत आहे. ठीक आहे.